ओके आणखी सांग बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. नवतंत्रज्ञान सर्वांनाच आवडतं. मी पण आपल्या शेताची तयारी, पेरणी, नांगरणी, कापणी इत्यादीसाठी छोटी यंत्र आपल्या गरजेनुसार खरेदी केली. मी आपल्या शेतात यंत्र वापरली तर काम पटकन आणि सोपं झालं. शेतात यंत्राच्या वापरानंतर मला मिळालं भरपूर पीक आणि जास्त नफा. छोटी यंत्र तर आमची स्वतःची आहेत, पण मोठी यंत्र आम्ही समूह बनवून खरेदी केली. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आधुनिक यंत्र आणि उपकरणांच्या खरेदीवर वित्तीय मदतीचा लाभ घ्या, आपलं उत्पन्न वाढवा आणि आनंद लुटा. झालं. मी ठरवलंय, मी तुला शेतीचा इंजिनियरच बनवणार. नवीन यंत्र, नवी उपकरणं आपल्या द्वारी आली. होईल यापासून बरसात पिकाची आणि सुखाची. महाराष्ट्रातील कांद्याला परराज्यातून मागणी वाढली. केंद्र सरकारकडे 6.5 लाख दशलक्ष टन धान्यसाठा उपलब्ध. देशातील अन्न प्रक्रिया उद्योग 2020 पर्यंत तिपटीने वाढणार. 58,000 टन हरभऱ्याची शासनाकडून खरेदी. देशात आतापर्यंत 878 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी. देशात यंदाही भरघोस धान्य उत्पादनाचा अंदाज. आणि कांदा चाळ उभारणीसाठी 50 कोटींचा निधी मंजूर. नमस्कार, आता पाहूयात सविस्तर वृत्त. पाणीटंचाई तसंच पावसामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थान या कांदा उत्पादक राज्यामध्ये पुरेसा कांदा शिल्लक नसल्याने महाराष्ट्रातील कांद्याला परराज्यातून मागणी वाढली आहे. कांद्याला क्विंटलला 1,000 ते 3,300 रुपये आणि सरासरी 2,200 रुपये दर मिळाला. राज्यात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक कांदा उत्पादन होतं. या जिल्ह्यात खरीप कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र हा कांदा हाताशी यायला 3 महिन्यांचा कालावधी लागणार असून तोपर्यंत कांद्याचे भाव चढेच राहणार आहेत. यंदा आतापर्यंत गहू, भात, मका यांसह इतर तृणधान्य आणि डाळवर्गीय पिकांचा केंद्र सरकारकडे 6.76 दशलक्ष टन साठा उपलब्ध आहे. काही भागात पावसामुळे धान्याचं नुकसान झालं आहे. साठवणूक केलेल्या धान्यालाही किडीच्या प्रादुर्भावाचा फटका बसला आहे. त्यामुळे धान्याची योग्य काळजी घेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. धान्याची शास्त्रीय पद्धतीनं साठवणूक करण्यासाठीही प्रयत्न होत असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशातील अन्न प्रक्रिया उद्योगाची सध्याची वार्षिक उलाढाल 600 अब्ज डॉलर्सची आहे. 2020 पर्यंत त्यामध्ये तिपटीनं वाढ होईल असं केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी म्हटलं आहे. भारतीय उद्योग महासंघ आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या सहकार्यानं चेन्नई इथं वर्ल्ड फूड इंडिया 2017 आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली.
2,100 कोटी रुपयांचा आराखडा असलेले 42 मेगा फूड पार्क देशभर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये 10,500 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. येत्या 2 वर्षात हे फूड पार्क सुरू होणार असून त्याचा लाभ 12.5 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. नाफेडद्वारे 2016-17 या पीक वर्षात 58,490 टन हरभऱ्याची शासकीय खरेदी करण्यात आली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यातून प्रामुख्यानं ही खरेदी झाली आहे. महाराष्ट्रातून कमीत कमी प्रमाणात खरेदी झाली आहे. हरभरा उत्पादन वाढल्यामुळे किमती हमीभावापेक्षा खाली आल्या होत्या, त्यामुळे 4,000 रुपये क्विंटल दरानं नाफेडनं हरभरा खरेदी केला आहे. देशात आत्तापर्यंत 878,23,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत देशात 855 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती. त्यामुळे पेरणीच्या प्रमाणात वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पेरणीविषयक अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या 45 लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा 49,71,000 हेक्टर क्षेत्रावर ही लागवड झाली आहे. कापसाच्या पेरणी क्षेत्रात यंदा 18 लाख हेक्टरनं वाढ झाली असून हे क्षेत्र 114.34 लाख हेक्टरवर पोहोचलं आहे. तेलबियांच्या क्षेत्रात मात्र 17 लाख हेक्टरनं घट झाली असून यंदा 148.88 लाख हेक्टर क्षेत्रांवर तेलबियांची लागवड झाली आहे. देशात सलग दुसऱ्या वर्षी चांगला झालेला मॉन्सून आणि बहुतेक अन्नधान्याच्या लागवडीखालील क्षेत्रात झालेली वाढ यामुळे 2017-18 मधील खरीप हंगामात भरघोस उत्पादन होईल असा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. काही राज्यात अपुरा पाऊस तर काही राज्यात पूर परिस्थिती यामुळे उत्पादनावर काही अंशी परिणाम होणार असला तरी एकूण धान्य उत्पादनाचं प्रमाण विक्रमी राहील असं कृषी मंत्रालयानं आपल्या अहवालात म्हटलं आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 2017-18 या चालू वर्षासाठी कांदा चाळींची उभारणी करण्याकरता 50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्यस्तरीय सर्व तालुक्यांमध्ये या निधीचं वाटप करण्यात येणार असून पूर्वसंमती देऊन कांदा चाळीची उभारणी केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळातर्फे करण्यात येणार असून लाभार्थींची निवड लॉटरी पद्धतीनं करण्यात येणार आहे. आता बघूया सांगली कृषी उत्पादन बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलचे. बेदाणा कमाल 16,000 किमान 10,000 रुपये, उडीद कमाल 5,800 किमान 5,500 रुपये, हरभरा कमाल 5,200 किमान 4,800 रुपये, गुळ कमाल 4,200 किमान 3,000 रुपये, मका कमाल 1,650 किमान 1,600 रुपये, तांदूळ कमाल 6,000 किमान 1,800 रुपये, ज्वारी कमाल 2,900 किमान 1,700 रुपये आणि गहू कमाल 2,900 किमान 1,750 रुपये. कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल 31 किमान 26 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 28 किमान 22 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 31 किमान 23 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 28 किमान 22 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 32 किमान 21 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 30 किमान 22 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 30 किमान 21 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 29 किमान 22 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 32 किमान 21 अंश सेल्सिअस. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषीवार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.
नक्की नक्की. कुणाशी बोलत होता एवढा हसत हसत? अगं शेतकरी कॉल सेंटर, तज्ञांकडून शेतीविषयी सल्ला घेत होतो. सकाळी पण दुपारी पण? अगं शेतकरी कॉल सेंटर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत खुलं असतं. रविवारी पण? अगं हो बाई, वर्षाचे 365 दिवस खुलं असतं. कृषी संबंधी समस्यांचं आपल्या भाषेत लगेच समाधान मिळवण्यासाठी पूर्ण भारतातून कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 1800 180 1551 वर संपर्क करा. युरियाचं स्वदेशी उत्पादन 70 लाख टनांपर्यंत वाढवण्यासाठी संमिश्र खतांच्या संयंत्रांची पुनर्निर्मिती करण्यात येत आहे. FCIL ची गोरखपूर, सिंद्री, तलचर आणि रामागुंडम संयंत्र, HFCL ची बरौनी इकाई आणि BVFCL ची नामरूप शाखा. सोन्याहून पिवळं म्हणजे देशात आता निर्मिती होईल केवळ नीम लेपित युरिया, कारण यामुळे होणार शेतकऱ्यांचा फायदाच फायदा. धान्य उत्पादन 10% वाढेल. नायट्रोजन क्षमता 10-15% वाढेल. डाळिंब विविध प्रकारच्या फळांमध्ये समाविष्ट असलेलं एक चवदार आणि रसदार फळ म्हणजेच डाळिंब. झाडावर लगडलेली रसदार लाल लाल रंगांची डाळिंब बघताना खूप छान वाटतं. आज आपण त्या मागची मेहनत लक्षात घेऊ. मुक्कामपोस तळीये, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, येथील मालोजीराव देशमुख वडिलोपार्जित चालू असलेली पारंपरिक शेती करणारे एक सधन कृषी व्यावसायिक. पण फक्त पारंपरिक शेती करण्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. माळरान असलेल्या आपल्या जमिनीची योग्य ती मशागत करून तिला वहिवाटी योग्य केले. कृषी खात्याच्या मार्फत आणि शासनामार्फत शेततळ्याचे अनुदान मिळवले आणि 15x3 नेमून दिलेल्या जागेत भगवा या जातीचे पीक घेऊन डाळिंब या क्षेत्रात उडी घेतली. माझी वडलोपार्जित जमीन असून पूर्वी आम्ही पारंपरिक शेती करत होतो वडिलांपासून. तदनंतर मी ही जमीन लेवलिंग करून विहीर पाडून वहिवाटीखाली आणून सपाटीकरण करून नंतर डाळिंब लागवडीचं नियोजन केलं. डाळिंब लागवडीचं नियोजन करताना भगवा जातीचे डाळिंब वाण निवडला. निवडल्यानंतर जमिनीची मशागत करून नंतर लागण केली. 15x10 या अंतराने लागण करून डाळिंबाची रोपं अशी मोठी बनवली आणि आता ती एक वहिवाटीखाली उत्पादित केलीत. काय तदनंतर मला कृषी विभागाकडून ठिबकसाठी अनुदान मिळालं. नंतर शेततळ्याला अनुदान दिलं. शेततळं मंजूर झाल्यानंतर शेततळ्याचं खोदकाम करून कागद टाकून पाणी भरून घेतलं, कंपाऊंड वगैरे केलं आणि नंतर शेततळ्याचा मी वापर केला. आता मला त्याचा भरपूर फायदा होत आहे. परत मी 3.5 एकर आणखी ह्या शेततळ्यावर भगवा जातीचीच लागवड करून 15x10 हेच अंतर ठेवलेलं आहे. त्यातून मला आता यावर्षी 10-15 लाख रुपये उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. नवीन रोपांची लागवड केल्यानंतर त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. रोपाला योग्य त्या प्रमाणात पाणी द्यावे लागते. त्यासाठी ठिबक सिंचनाचा देखील वापर केला जातो. पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे जलयुक्त शिवार आणि शेततळे यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे पिकाचे पाण्याअभावी नुकसान होत नाही.
पाण्याची पहिली परिस्थिती खूप अत्यंत बिकट होती. आता जलयुक्त शिवारमधून बरीचशी कामं झाली, नाला बांध बंदिस्ती झाली, तलाव खोदाईकरण झालं, नवीन केटीवर झाली, तर त्यामुळं पाण्याची साठवण क्षमता जमिनीत वाढली, त्यामुळं पाण्याची स्तोत्र जमिनीत वाढलेलं आहे. विहिरींना हे पाणी आता चांगल्यापैकी आहे, त्यामुळे आता सध्या मला तरी काय आता अडचण नाही पाण्याच्या बाबतीत. रोपाचे रूपांतर हळूहळू जसे झाडामध्ये होऊ लागते तसतसं त्याची जास्त काळजी घ्यावी लागते. उन्हापासून त्याचे संरक्षण करावे लागते. त्यासाठी झाडाला कापडाने गुंडाळावे लागते. तसेच उन्हामुळे फळे करपून जाऊ नयेत याची देखील वेळोवेळी काळजी घ्यावी लागते. डाळिंब पिकात काळजी घेण्याचं म्हणजे शेणखताची मात्रा भरपूर पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्यात झाडांची चाळणी दरवर्षी चाळणी केली पाहिजे, खुदाई, आणि नंतर खतं भरणे, औषधं सोडणे, खोडं धुवून घेणे कीटकनाशकांनी, अशा पद्धतीनं ते सगळी काळजी घेतो. बहाराबद्दल बहाराचं नियोजन हे आमच्याकडे बहुतेक करून निसर्गावरच आहे. ऑगस्टमध्ये ऑगस्टपर्यंत जर पाऊस भरपूर पडला तर बहार नियोजन लांबतं, जर नाही पडला तर मग बहार लवकर जाता येतो. झाडांवर वेळोवेळी रोगप्रतिबंधक औषधे फवारली जातात. कीड लागू नये म्हणून खतांची फवारणी केली जाते. शेणखत तसेच कीटकनाशकांनी झाडांची खोडे धुवून घेतली जातात. अशी विविध प्रकारची काळजी झाडांची घ्यावी लागते. रोग नियंत्रणासाठी मी कृषी खात्यातील सर्व अधिकाऱ्यांशी विचारपूस करून मगच मी निर्णय घेत असतो, आणि इतरही आजूबाजूच्या प्रगतशील शेतकऱ्यांचंही मार्गदर्शन घेतो काय, आणि त्या पद्धतीनंच मी सगळ्या गोष्टी डाळिंबाच्या संवर्धनासाठी करतो. यात रोग जास्त त्रासदायक रोग हे मर आणि तेल्या काय, परंतु यंदा वातावरण चांगलं असल्यामुळं तेल्या रोगाचा एवढा फारसा काही परिणाम जाणवला नाही, पण बाकी कीड रोगासाठी इतर साधी औषधं मारून काय त्याच्यावर इलाज करतो. किडीसाठी कोराजियन आणि इतर बाकीच्या बुरशीसाठी जेड 78 M45 आणि फळफुगवणीसाठी 0050 अशी विद्राव्य खतं वापरतो. डाळिंबाच्या पिकाला वर्षातून एकदाच बहार येतो, म्हणून त्याची योग्य मार्गदर्शनाखाली निगा राखणे कधीही उपयुक्त ठरते. मार्केटिंग शक्यतो आम्ही जागेवरच इथं मार्केटिंग करतो, आणि जागेवर व्यापारी येऊन घेऊन जातात काय, तर ते आम्हाला इथं जागेवर देणं परवडतं. सुरुवातीला साधारण 2 लाख रुपये खर्च आला एकरी, नंतर मग उत्पादन चालू झाल्यानंतर फायदा होत गेला मला त्यात, आणि नंतर आता ह्या वर्षी 3.5 एकर क्षेत्र माझं वाढलेलं आहे, त्यामुळे यंदा मला जास्त उत्पादन मिळणार आहे. कृषी सहाय्यक म्हणून काम करीत असलेल्या वर्षाताई सांगतात, हे गाव दुष्काळग्रस्त असल्यामुळे इथे आधी फक्त गहू, ज्वारी, बाजरी अशी पारंपरिक पिकांची शेती केली जात असे, पण आता कृषी सहाय्यक समितीच्या सहाय्याने अनेक मेळावे घेऊन रोजगार हमी माध्यमातून मार्गदर्शन करून फळबागा लावल्याने त्याचा आर्थिक फायदा कसा होईल
आणि आर्थिक उत्पन्न कसे वाढवता येईल याचे महत्त्व पटवून दिले जाते. मागील काही वर्षात मी पाहिलं हे गाव तसं दुष्काळग्रस्त. या गावामध्ये पाण्याची सोय फार कमी आणि इथं पारंपरिक पद्धतीनं शेती केली जात होती. पूर्वी फक्त हे ज्वारी गहू अशा पद्धतीनंच किंवा कांदा हे पिकं घेतली जात होती. परंतु ह्या क्षेत्रात जेव्हा मी फिरले त्यावेळेस पाहिलं तर इथं बघता पाण्याची सोय नसल्यामुळे पिकाचं उत्पादन नव्हतं. तसं शेतकऱ्यांना जर पुढे जायचं म्हटलं तर काही थोडंसं त्यात बदल केला पाहिजे. त्यांच्या म्हणजे उत्पन्नात भर पडली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मग थोडंसं आमच्या पण कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांना काही योजना द्याव्यात. त्या दृष्टिकोनातून विचार करून फळबागेबद्दल मी त्यांना सुचवलं आणि फळबागेसाठी त्यांना प्रोत्साहन दिलं की तुम्ही ह्या म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून त्यांना अशा प्रकारे अनुदान दिलं जातं, तुम्हाला जागेवर रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या दृष्टिकोनातून त्यांना पूर्णपणे त्यांचे मेळावे घेतले, त्यांना माहिती दिली आणि त्या पद्धतीनं मग त्यांचे ज्या ज्या शेतकऱ्यांना या रोजगार हमीतून आपली फळबाग देता येत होती त्या लोकांना आम्ही एक गट तयार केला. तसंच जागेवर येऊन इथे त्यांना फळबागेबद्दल माहिती दिली, आखणी करून दिली आणि वेळोवेळी त्यांना त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करून दिलं आणि त्यांचे कागदपत्र जमा करून त्यांना जागेवरती रोजगार कसा मिळेल आणि याच्यातून त्यांचा आर्थिक फायदा कसा होईल हे त्यांना पटवून दिलं. त्या दृष्टिकोनातून आम्ही आत्ता हे मालोजीराव देशमुखांच्या जे शेतामध्ये आपण उभा आहोत तिथे त्यांना आम्ही जागेवरती येऊन त्यांना आखणी करून दिली. आधी पाहणी केली, जमीन तयार करायला सांगितली, त्यानंतर आखणी करून दिली, त्यांना रोपांची उपलब्धता करून दिली आणि मग वेळोवेळी त्यांचं त्यांना ज्या शासनाच्या योजनेचा फायदा करून दिला. पाण्यासाठी कृषी सिंचाई योजनेमधून आपण ठिबक सिंचन योजनेचा त्यांना लाभ दिला. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून आपण त्यांना 24x24 शेततळं आपण त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. रसरशीत, गोड, चवदार अशी डाळिंब खाताना त्यामागे एवढी मेहनत घ्यावी लागते हे ऐकून आश्चर्य तर वाटलेच, पण त्या कष्टाचे आज चीत झाले म्हणून त्या फळांची गोडी आता अधिकच जाणवेल. आमचा पत्ता निर्माता कृषीदर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.